सगळीकडे प्रचार सभांचा धडाका चालू आहे. यातच सोलापुरातल्या बार्शीमध्ये शरद पवार यांनी सभा घेतली आहे आणि या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडली आहे. कुस्ती तर पैलवानांसोबत होते, इतरांसोबत नाही, असा टोला शरद पवारांनी हातवारे करून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं, उद्धव ठाकरेंनी काल भाषण केलं की इथं काही लढाईच नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा फैलवान तेल लावून तयार आहे, कुस्तीला कोणी समजच नाही. अरे कुस्ती पैलवानाची होती, अशाची होत नाही. कुस्तीला कुणी दिसत नाही, कुणाशी कुस्ती करायची. आणि सांगतात की आम्हाला कुणी महाराष्ट्रात दिसत नाही कुस्तीला. काही चिंता करू नका, आमचा गणित साधा दिसतोय. लहान समाजाचा आहे, लहान गावचा आहे, पण विचारानं सातत्यानं एक भूमिका घ्यायची परंपरा असलेल्या कुटुंबातला. माझ्याबरोबर काम करताना धनजी भूमकर हे माझे साथी होते आणि धनजी भूमकरांनी काँग्रेसचा विचार कधी सोडला नाही, भूमिका कधी बदलली नाही. आणि तो विचाराचा धागा घेऊन या ठिकाणी निरंजन विधानसभेची निवडणूक लढत असेल तर मला त्यांना वाटत की कोणी मैदानात नाही. 24 तारखेला मतमोजणी झाल्याच्या नंतर मैदान बघून गुलाल ज्या वेळेला निरंजनच्या अंगावर पडेल तेव्हा कळेल या लोकांना या भांडणामध्ये काय. अनेक लोक ते सांगतात, मुख्यमंत्री सांगतात, गृहमंत्री सांगतात, ही तर काही निवडणूकच नाही. काही निवडणूक नाही तर देशाचा गृहमंत्री 20 सभागत महाराष्ट्राच्या कान्हा कॉन्फरन्स कशाला हिंदू. देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आज जाहीर झालं की 9 सभा घेत महाराष्ट्रात आता जाणं येणार आहे. मुख्यमंत्रीच 5-50 सभा घेत हिंच. आता इथं लढाई नाही, इथं निवडणूक नाही, मी सगळी चित्राफ दिली इथं येतात कशाला. काही पर्यटन असण्यासाठी येत आहे, महाराष्ट्र बघायला येत आहे. देशाचे गृहमंत्री काल होते इथं कुठे आणि ते सांगत होते शरद पवार जवाब दो क्या किया. तर मी गेले 52 वर्षे निवडून जातोय, तुम्ही सांगा या सवन महाराष्ट्रामध्ये 52 वर्ष 14 वेळेला लोकसभा आणि विधानसभामध्ये सतत निवडून जाणारा कधी पराभूत न झालेला एक तरी माईचा फूल दाखवा. आणि लोक उगीच मत देत नाही, काहीतरी काम केलं असेल, भागासाठी केलं असेल, राज्यासाठी केलं असेल, देशासाठी केलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.